वर तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई सुरू झालेली आहे. 75 टक्के स्तरावरून 4 महिन्यांपूर्वी टंचाई आराखडा तयार करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. टंचाई आराखड्याला मंजुरीही मिळाली, मात्र आज ताकद बाकीची पूर्तता प्रशासनाकडे होत नसल्यामुळे शिवसेनेने नैतिक जबाबदारी स्वीकारून दोडामार तालुक्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये पाणी टंचाई आहे त्या त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि आज जो नारळ वाढवलेला आहे तो नारळ या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या विरोधात नारळ आम्ही फोडलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर ह्याच्याबद्दल गंभीर दखल घेतली नाही तर दोडामार तालुक्यामध्ये प्रशासनाच्या विरुद्ध गंभीरपणे असंतोष पसरणार आहे. तरी आजच ह्या सर्व गोष्टीची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने मंजूर बोरवेलसाठी गाडी पाठवावी आणि टंचाईमधून जे कामं मंजूर झालेली आहे त्याच्यासाठी निधी जो आहे तो ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा आणि ते करतील अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई आहे, याची दखल शिवसेनेने घेतलेली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून दोडामार तालुक्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या वाड्यामध्ये टंचाई भासत आहे त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून टँकरची सुविधा केलेली आहे. माझ्या माता भगिनी ह्या ठिकाणी पाणी भरत आहेत. आंबडगावमध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाई आहे, याची दखल शिवसेनेने घेतलेली आहे. ह्याचा आराखडा सुद्धा गेले 4 महिने शासनापर्यंत पाठवून तो आराखड्याला म्हणजे मंजुरी होऊन सुद्धा आज तक त्या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही. पण बाळासाहेबांनी जो आम्हाला संदेश दिलेला आहे की 20% राजकारण 80% समाजकारण ह्याचा वसा घेऊन ह्या ठिकाणी आम्ही लोकांना मोफत पाणी पुरवठा सुरू केलेला आहे.